तर सोलकडीपासून सुरुवात झाली. इकडे बीट कापून ठेवलं, इकडे नारळ आहे, एकाच नारळाची सोलकडी करतोय. कारण अजून तांबडा पांढरा आणि अळणी रस बाकी आहे. 7 अजून 12 मिनिटं झालेली आहेत. सगळं जेवण वगैरे आवरलं, आता कस्टमरची वाट बघायला चालू आहे. नमस्कार मंडळी. आता बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतोय, कारण शेतीची कामं चालू होती त्याच्यामुळे हॉटेलं बंद होत, आणि हॉटेलं बंद असल्या कारणानं आणि शेतातली कामं मेन म्हणजे असल्या कारणानं व्हिडिओ बनवणं पॉसिबल होत नव्हतं. आता मी मार्केट घेऊन आलोय. आज आहे हॉटेलमध्ये 11 अजून 10 मिनिटं झालेले आहेत. आपण सुरुवात करतोय आजच्या व्लॉगला, आणखीन जेवणाला सुद्धा. आज हॉटेल फायनली मी चालू करतोय सगळी कामं आवरल्यानंतर. तर सुरू करूया आजच्या दिवसाला. मित्रांनो, दुपारचे 2 वाजून 3 मिनिटं झालेले आहेत. आम्ही आत्तापर्यंत स्वच्छताच फक्त करत होतो. सगळ्या हॉटेलची पूर्ण किचन वगैरे बाहेरचं सगळं स्वच्छ झालेलं आहे. 11 पासून 2 वाजेपर्यंत फक्त स्वच्छतेमध्ये गेला. आता शाकाहारी जेवणाला सुरुवात करणार सोलकडीपासून. सोलकडीपासून सुरुवात करणार शाकाहारी जेवण आवरून घेणार. चिकनची ऑर्डर दिली. आज मटण नाही मागवणार आहे, कारण तेवढा वेळ नाही, मटण आणायला जावं लागेल. आज मटणाची ऑर्डर आली तर सॉरी बोलायचं, कारण परत मटण आणायला गेलो तर इथली कामं थांबणार आहेत. उद्या मटण अवेलेबल करूया, कारण 4 दिवस हॉटेल बंद, त्याच्यानंतर स्वच्छता वगैरे करून मग हॉटेल चालू करायला उशीर खूप होतो. मग आता झालंय सगळं सेटअप वेटअप, पण थोडाफार लावलंय टेबलवरती, सेटअप लावायला चालू आहे. म्हणजे बाकी आता किचनमध्ये गेल्यानंतर फक्त किचनची कामं होऊन जातील पटपट. तर आता सुरुवात करूया आपण शाकाहारी जेवणापासून. तर सोलकडीपासून सुरुवात झाली. इकडे बीट कापून ठेवलं, इकडे नारळ आहे, एकाच नारळाची सोलकडी करतोय. कारण आज शनिवार आहे, आम्ही शनिवारी चालू करतोय हॉटेल. शनिवारी आपलं ग्राहक कमी असतं. पण सुरुवात करूया आजपासून, आज कामं संपलेत घरातली. तर आता सुरू करूया सोलकडीला, आणि त्याच्यानंतर मग शाकाहारी जेवण करून मग चिकन आल्यानंतर आपलं मांसाहारी जेवण करायचं. ही आपली सोलकडी जी तयार झाली, फ्रीजमध्ये आता ठेवायची. सोलकडी झालेली आहे, त्याच्यानंतर आपण इथे आता ग्रीन चिकनची ग्रेव्ही करतोय. करडा चिकनची आपण देतो डिश कॉम्प्लिमेंटरी, त्याची ग्रेव्ही बनवायला सुरुवात केली आहे. तांबडा पांढरा अशासाठी खोबरं कट करून ठेवलंय, तिंबरे वगैरे सगळं कट करून ठेवलंय. इकडे तांबडा पांढरा रश्याला जो खडा मसाला वगैरे लागणार आहे आपल्याला, तो करून ठेवलाय. अंडी बॉईल करायला ठेवलेत. ग्रीन चिकनची आपली खरडा चिकनची ग्रेव्ही तयार झाली. इकडे डाळ ठेवलेली आहे बॉईल करायला, डाळ मारण्यासाठी. आणि भाजीसाठी इथे अख्खा मसूर भिजत ठेवले. त्याला चिकन आलेलं आहे आपल्या इकडच्या याच्या भांड्यामध्ये, बोनलेस चिकन काढून ठेवलंय. या बाजूला आहे ते विथ बोन आहे. तर चिकन मॅरिनेट करून ठेवणार, त्याच्यानंतर बाकी आपला मसाला वगैरे झालेला आहे. मग स्टॉप काढून रस्सा मारायला सुरुवात करायची. आता संध्याकाळचे 4 वाजून 33 मिनिटं झालेले आहेत. आपली सोलकडी शाकाहारी जेवण पूर्ण झालंय, फक्त आता नॉनव्हेजचं राहिलंय जेवण, त्याला आपण आता सुरुवात करतोय. आपला मांसाहारी रश्यांचा मसाला तयार झालाय. तिकडे भांड्यामध्ये आपला स्टॉक शिजतोय, सॉरी चिकन शिजतं. स्टॉक निघाल्यानंतर आपण रस मारायला सुरुवात करणार. तिकडे भट्टी पण पेटवली आहे, आट्टा लावायचा. अजून तांबडा पांढरा आणि अळणी रस बाकी आहे. सेटअप लावलेला आहे सर्व टेबलचा. इकडे फॅमिली रूमचं पण सेटअप डन झालेलं आहे. साधारण इकडे पांढरा रस्सा उकळी येतोय, आणखीन इकडे आहे तांबडा रस्सा. साधारण 6 वाजून 51 मिनिटं झालेले आहेत. लाईट्स तिकडेच ऑन केलेत, अजून मेन लाईट ऑन नाही आहे, बोर्ड लावलेला नाही आहे. जेवण आता आवरलंय पूर्ण, सेटअप वगैरे पूर्ण झालाय.
लाइट सगळे ऑन झालेले आहेत, बोर्ड लावून घेऊ आपण। जेवण तयार आहे, हॉटेल आठवण। आज शनिवार आहे, शनिवारी सहसा ग्राहक थोडंसं कमी होतं, त्यात आपलं हॉटेल बंद आहे 4 दिवस झालं। बघूया किती ग्राहक होत आहेत। याला सपोर्ट लावणं गरजेचं आहे, नाहीतर गाड्या आल्या की गाड्याच्या वेगानं जे वारं येतं त्यांना बोर्ड पडतो सारखा, त्याच्यामुळे याला दगडाचा सपोर्ट द्यावा लागतो। तर जेवण तयार आहे, याचा बोर्ड लागलेला आहे, ग्राहक आले तरी काय अडचण नाही। मेन बोर्डची लाईट्स ऑन आहेत, तिकडं हॉटेलच्या सगळ्या लाईट ऑन आहेत। मित्रांनो, समोर तिकडे आता विजावाला चालू झालेत, मगापासून बरंच कोंदट वातावरण होतं आणि आता विजा होत आहे। संध्याकाळ करून पाऊस वगैरे चारच ठेमकं पडणार, पण एखाद्याचं भात वगैरे कापलेलं असेल किंवा पिंजर बाहेर असेल तर नुकसान होणार। बाकी आज लाईटीला किड भयानक यायला लागलेत, ही लाईट उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढे परत होते त्या जागी ठेवावी लागणार आहे, कारण हे किड भयानक येतात। आणि बरोबर एंट्रान्सला जे आपलं गेट आहे तिथं त्याच्यावरती ही भिंतीवरती एक बल्ब आहे, तिथे किड आतमध्ये एवढे जास्त किड नाही आहेत नशिबानं, पण बाहेरचं प्रमाण किड्यांचं भरपूर जास्त झालंय। बल्ब मोठा एक तिकडे लावल्यानंतर जास्तीत जास्त किड तिकडे आकर्षित होतात, त्यामुळे हॉटेलवरती जास्त किड येणार नाहीत। शेती आहे चारी बाजूने, त्याच्यामुळे ह्यांना काही पर्याय असा नाही आहे, ती लाईट्स वगैरे असतात पण ते पण त्या लाईटीमध्ये जळतात खेडे, त्याचा वास येतो, त्याचे पण वेगळ्याच कंप्लेंट असतात। विजा व्हायला चालू झालेत, वातावरण असं नाही आहे पाऊस पडेल असं, पण विजा होत आहेत। सात अजून 12 मिनिटं झालेली आहेत, सगळं जेवण वगैरे आवरलं, आता कस्टमरची वाट बघायला चालू आहे। रस्त्यावरती वर्दळ आहे बऱ्यापैकी, गाड्या वगैरे जात आहेत येत आहेत, पण बघू। आत्ता फक्त 7:15 वाजलेत, अजून भरपूर वेळ आहे, थोडं तरी ग्राहक होणारच त्याच्यात काही शंका नाही। मित्रांनो, सुरुवात झाली आपली 5ची पहिली ऑर्डर, स्पेशल चिकन थाळीची ऑर्डर आहे। यांना चिकन मसाल्याऐवजी चिकन अळणीची प्लेट हवे। आपल्याला कसं जसं कस्टमरला आपल्या ग्राहकांना जसं पाहिजे तसं आपण मॉडिफाय करून थाळ्या देतो। तर आजची सांगायची गोष्ट म्हणजे आज 4 दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवतो आहे हॉटेलचा। आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला परवा कराडचे आपले एक सबस्क्रायबर आहेत, त्यांचा फोन आला होता या संदर्भात की व्हिडिओ का बनत नाही आहेत म्हणून। तर आपले काही सबस्क्रायबर इतका पाठिंबा देतात किंवा इतकी विचारपूस करतात आपले व्हिडिओ का गेले नाहीत, काय झालं आहे, काय प्रॉब्लेम आहेत, त्या विचारपूस करतात कमेंटद्वारे, कॉलद्वारे, मेसेजेसद्वारे, बरं वाटतं। तर त्या सर्वांचे प्रथम खूप खूप आभार की तुम्ही एवढा पाठिंबा देताय। तर आपली ही पहिली ऑर्डर जी पिकअप होते स्पेशल चिकन थाळीची। आपली नेक्स्ट ऑर्डर आलेली आहे, यांची पण ही मॉडिफाईड थाळी असते, यांना बाकीचं सर्व आयटम नको असतात, ग्रीन चिकनची जास्त क्वांटिटी हवी असते त्यांना, अंड्याकरी वगैरे खात नाही तर तशी त्यांना ते दिले। तर मित्रांनो, आपली पुढची ऑर्डर आहे 2 चिकन थाळी आहे आणि त्याच्याबरोबर 1 स्पेशल व्हेज थाळीची ऑर्डर आहे। पनीर मसाला पार्सलची ऑर्डर आली आहे, त्यांना पनीर टिक्का मसाला हवा होता पण आपल्याकडे अवेलेबल नव्हता। 11:22 झालेली आहे, ग्रेव्ही गरम करायचं चालू आहे, क्लोजिंग झाले, आज ग्राहक झाले बऱ्यापैकी। हा शनिवार होता, त्याच्यानंतर आपलं हॉटेल 4 दिवस बंद आहे, तरी सुद्धा थोडेफार ग्राहक झाले, जास्त म्हणणार नाही पण जसे नेहमी होतं तसेच थोडंसं जास्त। त्याच्यापेक्षा हॉटेल 4 दिवस बंद होतं, त्याच्या कारणानं थोडेसे कमी होतील ग्राहक असं वाटत होतं, पण तसं काही झालेलं नाही आहे, बेस्ट झालं। बाकी आपला एक क्लासमेट आमची
दुसऱ्या गावचे परगावचे पण क्लासमेट माझे आले होते जेवायला. त्यांना जेवण आवडलं. ते एका दुसऱ्या हॉटेलला गेले होते मागच्या काही दिवसामध्ये. त्यांना तिथे थोडासा एक्सपिरियन्स खराब झाला, त्यांचा अनुभव थोडा खराब आला. तर त्यांना त्यांनी फोन करून आले होते जेवणाविषयी. पहिला विचारलं त्याने, मित्र असलास तरी जेवण चांगलं दे. त्याला सांगितलं होतं जेवण आवडलं तर बिल दे. तर आले, जेवले, जेवण छान झालं, परत येतो म्हणून सांगून गेलेत. बाकी आज कंप्लेंट वगैरे काही नाही, सगळं व्यवस्थित झालं. तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी, बाय बाय.